ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशभर दिवाळी उत्सवाला उधाण आलं आहे. सर्व बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्यात. दिवाळीच्या निमित्ताने किल्ले, त्यावरील चित्रे तसेच लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीच्या मूर्ती खरेदीसाठी मूर्तीकारांकडे मोठी गर्दी होतीये. जेजुरी येथील मूर्तीकार दाम्पत्य सौ नीलम आणि तुषार कुंभार यांनी लक्ष्मीच्या पाचशे सुबक आणि आकर्षक मूर्ती तयार केल्या असून 90% मूर्तीची विक्री झालीय. जेजुरी येथील प्रसिद्ध मूर्तिकार तुषार कुंभार आणि त्यांच्या पत्नी नीलम परिवार वर्षभर श्री गणेश उत्सवासाठी गणपती मूर्ती, दुर्गादेवी उत्सवासाठी देवीच्या मूर्ती तसेच बैल पोळा सणासाठी बैलजोडी, दिवाळीत बालगोपाळांसाठी किल्ले, किल्ल्यावर ठेवण्यासाठी शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या लहान मोठ्या मूर्ती तयार करण्याचे काम करीत आहेत. या गणेश उत्सवासाठी सुमारे 1000 गणेश मूर्ती, 200 देवींच्या मूर्ती त्यांनी तयार केल्या होत्या. दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीच्या मूर्तींना मोठी मागणी असल्याने या दाम्पत्यांनी लहान मोठ्या 500 लक्ष्मीच्या सुबक आणि आकर्षक मूर्ती तयार केल्या आहेत. 70 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत या मूर्तीची विक्री होत असल्याचे तुषार कुंभार यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने यावर्षी POP पासून मूर्ती तयार करण्याची परवानगी दिल्याने अनेक विविध प्रकारच्या मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीकारांमध्ये उत्साह आहे. मात्र कच्च्या मालावर GST वाढ केल्याने मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्याचे तुषार कुंभार यांनी सांगितले. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.